आपल्यासोबत बोलण्यासाठी आमदार रोहित पवार आहेत. दादा काय सांगाला आज प्रचार नारळ फोडण्यात येत आहे, काय सांगा? मी आता प्रथेप्रमाणे इथं 1967 पासून मारुती रायाच्या इथं प्रचाराचा नारळ हा फोडला जातो आणि प्रथेप्रमाणे आता यंदासुद्धा लोकसभेला इथं तेच आपण करणार आहोत. मारुती रायाचं दर्शन तिथं घेऊन आशीर्वाद घेऊन हे इलेक्शन आम्ही लढणार आहोत. दादा उद्या देखील प्रचाराचा नारळ अजितांच्या दोन पवारांच्या येथूनच नारळ पडत जातात, कसा बघता या गोष्टी? मारुती राया हे शक्तीचं निष्ठेचं प्रतीक आहे. साहेबांनी विचारावरची निष्ठा सोडलेली नाही, अजितदादांनी ती सोडली, विचार सोडून भाजपबरोबर गेलेले. त्यामुळे जर मारुती राया हे निष्ठेचं एक प्रतीक आहे तर आशीर्वाद जे लोक निष्ठा ठेवतात राखतात जपतात अशाच लोकांना आशीर्वाद देतील असा माझा विश्वास आहे. आणि आमची शक्ती कोण आहे तर सामान्य कार्यकर्ते सामान्य लोकही आमची शक्ती आहे, त्यांच्याकडे नेत्यांची शक्ती आहे. पण शेवटी पब्लिक लोक मतदार हे कोणाच्या बाजूला असतात विजय त्यांचा होत असतो. प्रचाराला अगदी थोडा काळ राहिलेला, उद्यापासून प्रचाराची दिशा कशी असणार? नाही उद्यापासून आता गाव लेवलला कार्यकर्ते पदाधिकारी त्यांच्या त्यांच्या लेवलला त्यांच्या त्यांच्या गावामध्ये आता प्रचार सुरू करतील आणि मग बूथवर आणि प्रचार